महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, कार्यकर्त्यांकडून शहरात बॅनरबाजी करत जोरदार स्वागत. कल्याण, 26 फेब्रुवारी 2024. शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांना तब्बल 24 दिवसानंतर आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे. महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. महेश गायकवाड यांना तब्बल 6 गोळ्या लागल्या होत्या. त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून शरीरातील 6 गोळ्या काढण्यात आल्या होत्या. जवळपास 8 दिवस महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांची प्रकृती आता ठीक झाली असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे. महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी प्रथम टेंबीनाका येथे जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांची विचारपूस केली असता आनंद दिघे हे माझे प्रेरणास्थान आहे असं महेश गायकवाड म्हणाले. या व्यतिरिक्त महेश गायकवाड इतर विषयांवर काही बोलले नाहीत. त्यांनी इतर विषयांवर बोलण्याची मनस्थिती दिसून आली नाही. त्यांच्या चेहऱ्यावर देखील अस्वस्थपणा दिसून येत होता. त्यानंतर ते आज कल्याणमध्ये दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्त्यांमध्ये कल्याणमध्ये जागोजागी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. कार्यकर्त्यांनी महेश गायकवाड यांचं जंगी स्वागत केलं. तसेच महेश गायकवाड यांच्या कार्यालयाजवळ आले तेव्हा कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी महेश गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भूमिका मांडली. काय प्रकरण होतं आणि दुसऱ्या दिवशी गणपत गायकवाड यांनी तुमच्यावरती फायरिंग केली? वारंवार सांगितलं, मी शेतकऱ्यांचे बिल्डर पैसे देण्यासाठी आग्रही होते पण आमदार गणपत गायकवाड ते पैसे स्वतः बळकवायचा प्रयत्न करत होते. शेतकरी गोरगरीब असल्यामुळे त्यांच्यावरती अन्याय होत होता. माझ्यासारखा जेव्हा त्यांच्यासाठी अन्यायासाठी धावून गेल्यानंतर ही अवस्था माझ्यासोबत झाली. आपण सर्वसामान्य बाबतीत आमदार गणपत गायकवाड कशा पद्धतीचा क्रूरपणा त्यांनी दाखवला हे आपल्या सगळ्यांनी पाहिलं आहे. मला वाटतं मी येणाऱ्या काळामध्ये न्यायालयीन लढाई लढेल आणि शेवटपर्यंत न्यायालयाच्या माध्यमातून लढेल, जेणेकरून असा प्रकार जीवनामध्ये कोणासोबत घडणार नाही. प्रत्येकाला परिवार असतो, तसा माझासुद्धा परिवार आहे. माझासुद्धा परिवार माझ्या एकट्यावर चालतो, तो आज उघड्यावर पडला असता. पण आमाप लोकांच्या प्रार्थना, आशीर्वाद, माझ्या आईच्या आशीर्वादाने, माझ्या आईवडिलांच्या पुण्याने, मान्य श्रीकांत शिंदे साहेबांच्या प्रयत्नाने मी आज आपल्यासमोर आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद देतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कल्याण.